चिन्मय आराधना आश्रम आणि चिन्मय युवा केंद्र पोंडा यांच्या वतीनं आयच्या पत्रकार परिषदेत तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता. आयच्या पत्रकार परिषदेत म्हणजे बरोबर असा चिन्मय आराधना आश्रमाचे इन्चार्ज आदरणीय स्वामी सुघोषानंदजी, त्याचप्रमाणे आमचे ट्रेजरर प्रतिभाजी प्रभुदेसाय आणि चिन्मय युवा केंद्राचे कॉर्डिनेटर सेजल नाईक. आयची जी पत्रकार परिषद आम्ही आपल्या ती आमचा जो ह्या महिन्यात फ्रीडम वीक जावपाचो असा इंडिपेंडन्स डेच्या पार्श्वभूमीचेर, ताच्या खातीर 7 दिवसांचो कार्यक्रम चिन्मय आराधना आश्रमान हांगासर वेगवेगळ्या दिसा वेगवेगळे तरेचे कार्यक्रम जातले ताची माहिती दिवपा खातीर तुमकां हांगासर आपयल्ले आसात. हो फ्रीडम वीक 2016 आम्ही हांगासर सुरू केलो. फक्त कोविडाची 2 वर्सां जर सोडली जाल्यार सेगीत हो फ्रीडम वीक चालू आसा आणि कितलेशेच फोंडा वाठारातले कितलेशेच विद्यार्थी या स्पर्धेन भाग घेतात किंवा या फ्रीडम वीकान भाग घेतात. देशभावना जागृत जावची भुरग्या मदीं ताच्या खातीर स्पेशली ह्या कार्यक्रमाचे आयोजन केल्लें आसा. 11 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट पर्यंत 7 दीस ह्या आश्रमां भितर असे कार्यक्रम चलतले. माहिती तुम्ही दिता की या आणि या सगळ्या कार्यक्रमाची माहिती डिटेलान तुमकां स्वामी सुघोषानंदजी दितले. हरी ओम. निगळेजीन आतां तुमकां ह्या जे रुपरेषा सांगिल्ली आसा भुरग्यांच्या मनान देशभक्तीची भावना जागृत जावची होच मेन उद्देश धरून हो आमी कार्यक्रम प्रत्येक वर्सा घेतात. आणि माध्यम असता स्पर्धा आणि स्पर्धेचे विषय असे दवरतात की जेणेकरून त्यांना देशाबद्दल देशातले जे वड पुढारी झाले किंवा संत झाले त्यांचे चिंतन जावचे, देशाचं गौरवाचे चिंतन जावचे आणि देशा खातीर कितें तरी आपणें बरें करचें अशी तांच्या मनान भावना रुजू जावची ह्या उद्देशान हे फ्रीडम वीक किंवा स्वतंत्रता सप्ताह आमी साजरो करतात. तर ह्या वर्साचे पयले स्पर्धा जी आसा ती जातली 11 ऑगस्टाक आयतार आसा सकाळीं 10 ते 12 वरां मेरेन आणि ती आसा चित्रकला स्पर्धा. आणि ह्या खातीर एलिजिबिलिटी आसा वयोमगट किंवा मर्यादा जी आसा ती 5वी ते 10वीचे विद्यार्थी आणि 5वी ते 7वी एक गट असतो म्हणजे ग्रुप ए आणि 8वी 9वी 10वी व बी ग्रुप असतो. आणि ह्या जे आम्ही टॉपिक्स दोरिल्ले आसा ते आसा माय विजन फॉर इंडिया, देन फेस्टिवल्स ऑफ इंडिया आणि इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. तर अशे तिनापैकी खंयचे एक विषय घेऊन त्यांनी चित्रकला करची. आणि आम्ही असे एक पोस्टर छापिल्लो असा जे सॉफ्ट कॉपी सगळे कडेन धाडिल्ले असा आणि प्रत्येक कॉम्पिटिशनाच्या वयर आम्ही एक QR कोड घातिल्लो असा जे खूप डिटेल माहिती प्रत्येक स्पर्धेची त्या QR कोडाचे तुम्ही स्कॅन केले जाल्यार एक फॉर्म ओपन जाता गुगल फॉर्म तातूंत सगळी डिटेल्स एक्स्ट्रा माहिती तातूंत दिल्ली असा. म्हणून चड विस्तार करना कारण 9 स्पर्धा असतात म्हणून खूप वाढ जातले. म्हणजे दुसरी स्पर्धा असा ही सोमाराक जातली 12 ऑगस्टाक. टायम आसा दनपारचे 3 ते सांजवेळा 6 वरां मेरेन आणि स्पर्धा आसा कथा कथन स्पर्धा स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशन. ही आसा 2री 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्या खातीर. एक गोष्ट नोट करपाची की ह्यो सगळ्यो स्पर्धा फोंडा तालुका मर्यादित असतात. फक्त जी शेवटी सायकल रॅली असा ती ऑल गोवाक कोणी भाग घेऊक शकता. ही स्टोरी टेलिंग कॉम्पिटिशनचा विषय असतो सेंट्स ऑफ इंडिया आणि लिटल फ्रीडम फायटर्स ऑफ इंडिया. लिटल फ्रीडम फायटर्स याचा अर्थ असा की ज्या 15 वर्षा सकल भुरग्यांनी ज्या फ्रीडम स्ट्रगला खातीर त्यांनी हातभार लायलो त्यांचे जीवनाचे खंयची तरी घटना भुरग्यांनी सांगची. आणि ही कोकणी हिंदी मराठी किंवा इंग्लिश भाषेतल्यान ही स्पर्धा हातूंतले खंयची तरी भाषा निवडपाक शकता. एक अनेक सूचना अशी आसा की खंयच्याय स्पर्धेंत विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचो युनिफॉर्म घालचो न्ही कारण खंयच्या परिस्थितीन जजाक कळपाक जायना किंवा अमुक शाळेचो भुरगो त्या फॅसिलिटी वगैरे जावचे न्ही म्हणून म्हणतात. मागीर आसा 13 ऑगस्टाक जातली पॅट्रियोटीक फॅन्सी ड्रेस अँड मोनोलॉग कॉम्पिटिशन. तर आणि ह्या विषय असा टायमींग असा दनपारा 3 ते सांजवेळा 6 मेरेन आणि थीम असा
फ्रंटलायन वॉरियर्स आणि सेंट्स ऑफ इंडिया. तर जे फायर फायटर्स असा किंवा पोलीस असा किंवा नर्सीस असा किंवा आमचे जे संत जाऊन गेले त्यांची वेशभूषा करप आणि कमीत कमी 2 मिनटां खातीर त्यांची कितीतरी उतरां त्यांनी उलोवची पडटली, त्यांचे भाषण किंवा त्यांची वचनां ती उलोवन दाखोवपाची आणि त्या प्रकारे वेशभूषा करपाची. ही असा 8वी ते 11वी भुरग्यां खातीर 8वी 9वी 10वी एक गट जातलो आणि 11वी आणि 12वी हो दुसरा गट जातलो. 34 स्पर्धा 14 ऑगस्टाक जातली, ती असा सोलो डान्स कॉम्पिटिशन आणि ही असा 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यां खातीर आणि हातून विषय दोरिल्लो असा देशभक्ती किंवा पॅट्रियोटिजम. ही सुद्धा 2 गटांत जातली स्पर्धा, सोलो डान्स कॉम्पिटिशन 5वी 6वी 7वी ग्रुप ए, 8वी 9वी 10वी ग्रुप बी. हेचो टायमींग आसतलो दनपारचे 3:00 पासून सुरू जातली, ओके 14 तारखेक. मागीर 15 तारखेक कांय ना, 15 ऑगस्टाक कांय दवरूं ना. 16 ऑगस्टाक शेनवार शुक्रार आसा, तर दनपारचे 4 ते 6 मेरेन फेस पेंटींग कॉम्पिटिशन आसा आणि हे आसा हायर सेकेंडरी आणि कॉलेज स्टुडंट्सां खातीर, म्हणजे 11वी 12वी ते ग्रॅज्युएशन फायनल इयर पर्यंत. मागीर इंजिनियरिंगाची सुद्धा भुरगीं येवपाक शकता हातून. आणि हेची थीम आसा युनिटी इन डायवर्सिटी. शेनवाराक सगळ्यात महत्त्वाची स्पर्धा जाता ती म्हणजे पॅट्रियोटिक ग्रुप सॉंग सिंगींग कॉम्पिटिशन किंवा देशभक्ती गीत गायन स्पर्धा. ही 17 ऑगस्टाक जातली, सकाळी 9 ते दनपारचे 12:30 मेरेन ही स्पर्धा जाता. आणि ह्या स्पर्धेची एलिजिबिलिटी असा 5वी ते 10वीची भुरगीं आणि हिंदी, इंग्लिश, संस्कृत, मराठी ह्या हांच्यापैकी एक खंयच्या भाषेतले देशभक्ती गीत भुरग्यांनी सादर करपाचे असा. वेशभूषा बी केली जाल्यार ताका एक्स्ट्रा मार्क्स असतात. आणि त्याच दिसाक ह्या सगळ्यो स्पर्धा जाल्या पळय त्यांचे प्रायज डिस्ट्रिब्युशन सेरेमनी जातली, बक्षीस वितरण समारंभ. आणि फोंड्या जे 6 TTR असा, 6 टेक्निकल ट्रेनिंग रेजिमेंट, त्याचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जसविंदर सिंग हे येवपाचे आसात, त्यांनी एग्री केल्ले आसा येतले म्हणून. तर त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ जातलो आणि त्यांचे एक एक्सपायरिंग टॉकूय आसतले, त्यांचे एक वचन आसतलें. 18 तारखेक आम्ही एक ॲक्टिविटी दवरिल्ली आसा ही स्पर्धा न्ही. सो दनपारचे 3 ते 6 मेरेन सायकल रॅली दवरिल्ली आसा आणि हेचो उद्देश आसा स्वच्छ भारत. तर भारत नितळ दवरचो, गोंय नितळ दवरचे, ह्या खातीर काही फ्लॅक्स ते सायकलीक मारतात भुरगे आणि ती रॅली वतात. तर आमच्या आश्रमापासून ही रॅली सुरू जाता आणि आश्रमातल्यान मागीर फुडें फोंडा बस स्टँड थंयच्यान कवळ्या, कवळेच्यान रामनाथी, रामनाथीच्यान फुडें स्नेह मंदीर बी थंयच्यान करून ओल्ड बस परत न्यू बस स्टँडाचे थंयच्यान सकल ओल्ड बस स्टँडाचेर येतले. आणि ओल्ड बस स्टँडाचेर आम्ही स्वच्छता अभियान करतात, फॉर हाफ एन आवर 1 आवर त्यांचे कचरो काढपाचे एक हे करतात आणि थंयलांची एक भाषण जाता. तर असो हा कार्यक्रम असतो. तर ह्या सायकल रॅली खातीर 7वी आणि त्याच्या वयर खंयचे कितले वयोगटाचे भुरगे येवपाक शकता. 18 वर्सां पक्षी सकल ते कोण आसा भुरगे ते आणि डिक्लेरेशन दिवचे पडटले वीथ पेरंट सिग्नेचर की ह्या सायकल रॅलीची सगळी जबाबदारी ते स्वता घेतात. ते ह्या हातूंत भितर कितें समजा जाता जाल्यार ताची जबाबदारी त्यांची आसतली, चिन्मय मिशनाची नासतली. एक डिक्लेरेशन तेणी बरोवन दिवपाक जाय. प्रत्येक स्पर्धेक आमी पयलीं 5 बक्षिसां दितले, प्रत्येक गटान 5 बक्षिसां आसतली आणि बक्षिसां ही ट्रॉफीच्या रुपान आसतली. काही बक्षिसां चिन्मय मिशनाची जे खूप सुंदर साहित्य असा तर ती पुस्तकां आमी भुरग्यांक गिफ्ट प्रायजीस म्हणून दितले. प्रत्येकाक सर्टिफिकेट मेळटली आणि प्रत्येकाक आम्ही हांगा एक भेटवस्तू दितले. सर्टिफिकेट, अ गिफ्ट आणि विनर्साक प्रायजां मेळटली आणि प्रत्येकाक हांगा खावपाची वेवस्था, किंवा रिफ्रेशमेंट म्हणटा न्ही, टी स्नॅक्स, ज्यूस स्नॅक्स, हे सगळे वेवस्था आम्ही करतले. ह्या प्रत्येक स्पर्धेन सगळी स्पर्धा फ्री असा एंट्री एक्सेप्ट फॉर ड्रॉईंग कॉम्पिटिशन. फक्त नॉमिनल 20 रुपया दवरिल्ले असा ड्रॉईंग कॉम्पिटिशनचे, बाकीच्या खंयच्या स्पर्धेक कसलेच आम्ही कलेक्शन करणार. तर ह्या पोस्टराचेर सगळी माहिती असा, म्हणजे QR कोड स्कॅन केला जाल्यार सगळी गुगल फॉर्म ओपन जाता आणि त्या फॉर्म तेणी ऑनलाईन भरपाचे असा.
आणि सगळे एंट्री शाळेतल्यान येऊक जाय आमका, कारण ताका लिमिट असा ड्रॉईंग कॉम्पिटिशनाक, एक शाळेतल्यान 12 भुरगीं एक गटाक, मागीर स्टोरी टेलिंगाक 4 भुरगीं एक शाळेतल्यान, असे ताका मर्यादा असा. म्हणून शाळेतल्यानच भुरग्यांनी येऊक जाय हे एक महत्त्वाचं पॉईंट पालकांनी किंवा शिक्षकांनी नोट करचो. आणि हांव सगळ्याकडेन मागता, सगळ्या पत्रकाराकडेनही मागता की ह्याची तुम्ही भरपूर पब्लिसिटी करची. आणि जे आमच्या हे व्हिवर्स असतात ते चढांत चढ लोकांनी भुरग्यांनी या स्पर्धेत भाग घेऊचं आणि ही स्पर्धा यशस्वी करची अशी आमची कळकळीची मागणी. आता हांव तुमका किती विचारपचे असल्यास सांगल्या विचारल्या जाता. ऑलरेडी आमच्या शाळेत नोटिसी गेल्या, फिजिकली गेल्या, आणि आम्ही प्रत्येकाक ईमेल करून धाडिले असा. फोंडा स्कूल्स प्रायमरी अँड हायर सेकंडरीज अँड कॉलेज सेक्शन ऑलरेडी केल्ले असा 8 दीस पहिली. पेपर कलर वगैरे प्रोव्हाइड करा ना, त्याचे त्यांनी हाडपचे आणि ते डिटेल्स ते बरेले असा. पेपर आम्ही दितले, सॉरी पेपर आम्ही दितले, कलर्स भुरग्यांनी हाडपचे. आणि ए ग्रुपा खातीर खंयचे कलर, बी ग्रुपा खातीर खंयचे कलर वापरप आणि खंयचे वापरप ना ते रुल्स अँड रेग्युलेशनान बरेले असा. हां, सायकल रॅली असा ॲप्रॉक्सिमेटली 10 किलोमीटर्स या, जे आमच्या आश्रमातल्यान सुरू करून वाया रामनाथी आणि स्नेह मंदिर त्या रूट जो धरला जाल्यार ॲप्रॉक्सिमेटली 10-11 किलोमीटर्स जाता. आमचे वाहन असतले फुडे, आमचे वॉलंटियर्स असतले सपोर्ट करपाक, आणि आम्ही पोलिसाकूय एक लेटर दितात की असे आम्ही रॅली काढतात म्हणून. आणि एक वॉट ऑफ थँक्सा खातीर हांव सेजला कडेन मागतां. सगळ्यांक देव बरें.